19 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे अधिवेशन होणार आहे, या संदर्भात अधिकृत माहिती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आत्ताचं जे अधिवेशन झालेलं होतं ते मुंबई या ठिकाणी संपूर्ण झालेलं होतं, मात्र या ठिकाणी त्रुटीपूर्तता अघोषित प्रचलित करता शिक्षकांचे कोणतेच प्रश्न शिंदे फडणवीस सरकारने मार्गी लावलेले नव्हते। परंतु हे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आम्ही लवकर मीटिंग घेऊ आणि हे प्रश्न मार्गी लावू अशी भूमिका मात्र शिंदे फडणवीस सरकार मधील जे काही मंत्री आहे यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। एक महिन्यामध्ये आम्ही हे प्रश्न निकाली काढतो। या आधीच्या सरकारने घेतलेले जे निर्णय आहे त्याचं आम्हाला पुनरावलोकन करावं लागेल आणि ती तपासणी करून आम्ही हे निर्णय घेऊ अशी भूमिका जी आहे ती या अधिवेशनामध्ये पाहायला मिळालेली होती। आणि याआधी जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलेलं होतं त्यावेळेसुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जे सत्तेत होते त्यांची निर्णयांचंसुद्धा फेर मूल्यांकन केलेलं होतं। 6 महिने जवळपास त्यामध्ये विलंब लावलेला होता आणि त्याच पद्धतीचा आता पावलावर पाऊल ठेवून शिंदे फडणवीस सरकार यांनीसुद्धा फेर मूल्यांकन करण्याचं ते फेर जे काही निर्णय आहे त्याचं पुन्हा सर्व माहिती घेऊन त्या संदर्भात निर्णय घेण्याचं ठरवलेलं होतं। आता 19 डिसेंबर 2022 रोजी अधिवेशन होणार आहे, मात्र त्यापूर्वी त्रुटी अघोषित प्रचलित मधील शिक्षकांची भूमिका काय असणार आहे याकडे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। नुकतंच शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आणि शिक्षकांकडून काही जे शिक्षक आहे विविध शिक्षक संघटनेचे त्यांच्याकडून पायदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ती पायदिंडी पुणे या ठिकाणावरील जी मुलींची पहिली शाळा आहे भिडेवाडा पुणे या ठिकाणावरून मंत्रालय या ठिकाणी पायदिंडी जाणार आहे। त्यामध्ये आजी माझी शिक्षक आमदार सहभागी आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। त्रुटीपूर्तता अघोषित प्रचलित हे 3 मुद्दे, सेवा संरक्षण हा 4था मुद्दा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता यासोबतच आणखी पुढच्या रणनीती काय असणारे शिक्षक विविध शिक्षक संघटनांकडून हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे।